राखणाला दिलं तरी उपलब्ध होऊ शकतं एवढं मी आता थोडक्यात शॉर्ट मध्ये सांगतो. आणि याच्यापेक्षा अनेक उपाय आहेत, पर्याय आहेत की साखळ्याला पाणी मिळू शकतं, पण तुम्ही लढलं तर नक्की 100% पाणी उपलब्ध होईल. आणि त्याच्यात हे नेते मंडळी जमले यांनी जर भाग घेतला तर जसं आपल्याला 1200 MCFT पाणी शिनाला मिळालं तसंच आपल्या साखळ्याला 2100 MCFT पाणी मिळू शकतं. या ठिकाणी यानंतर रामदासजी झेंडे सर. या ठिकाणी साखळ उपसा जलसिंचन योजना कृती समिती दुसरा रोको रस्ता रोको रोहित छत्तीसी या ठिकाणी उपस्थित. हरिभक्त परायण बाबा महाराज झेंडे या भागाचे खासदार गांधी साहेब. आमदार राहुल दादा, वेळ जास्त झाला मी कोणाचे नाव घेत नाही. आदरणीय सुजय दादा विखे पाटील, आदरणीय दीपाजीताई सय्यद, आपण सर्व उपस्थित बंधू आणि भगिनींनो, साखळ उपसा सिंचन योजना या विषयावरती मी बाकीच्या पेक्षा फक्त 2 मिनिटं मोजून घड्याळ लावून जास्त घेणार आहे. साखळ उपसा सिंचन योजना नेमकं काय आहे? 20 वर्षापासून आपण ऐकत आलो, आपला जो भूभाग आहे, आपण रोहित छत्तीसी या ठिकाणी आहोत, आपला भूभाग उंचवट्यावर आहे. चहूबाजूनी जर आपण या ठिकाणी आलो, घाट चढून आपल्याला वरती यावं लागतं. दौंड रोडने आलं तर चिखलीला घाट लागतो, सोलापूर रोडने आलो तरी वरती यावं लागतं, पुण्याहून आलो तर जातेगावचा घाट लागतो, राहुरीहून आलो तर विळदचा घाट लागतो, या ठिकाणी बीडहून आलो तरी घाट लागतो, पाथरीहून आलो तर घाट लागतो. आपण उंचवट्यावर चढून येतो. भविष्यात कसल्याही प्रकारचा कॅनल आपल्या भागामध्ये येणार नाही आणि म्हणून उपसा सिंचन शिवाय आपल्या भागाला पर्याय नाही. उपसा सिंचन साठी गेले 20 वर्ष प्रयत्न झालेत. ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केले त्या सगळ्यांना धन्यवाद, कारण तो 1857 उठाव होता. 1857 उठाव अपयशी जरी झाला असला तरी 1942 ची क्रांती त्याच्यामुळे झालेली आहे. आपली चाललेली 1942 ची क्रांती आहे आणि म्हणून या भागामध्ये विसापूर डॅम आपला उद्भव असणार आहे. या ठिकाणी युतीच्या काळात हा प्रस्ताव चिखलीच्या सदरी कैलासवासी कोरेगावचे स्वपनराव शिंदे यांनी युती शासनापुढे हा प्रस्ताव मांडला होता, परंतु त्या काळात तत्वता याला मंजुरी मिळाली. पुढे 15 वर्षात या योजनेवरती फक्त राजकारण झालं आणि म्हणून भविष्यामध्ये या साखळ उपसा सिंचन योजनेसाठी या सरकारला माझी विनंती आहे. सांगलीला वसंतदादा पाटलांची उपसा सिंचन होऊ शकते, नांदेडला शंकरराव चव्हाणांची उपसा सिंचन होऊ शकते, सांगोलीला गणपतराव देशमुखांची उपसा सिंचन होऊ शकते, जळगावला खडसे पाटलांची उपसा सिंचन होऊ शकते, पुरंदरला दादा दादाराव साहेबांची उपसा सिंचन होऊ शकते. ज्या ज्या ठिकाणी राजकीय शक्तीची माणसं होती त्या त्या ठिकाणी या उपसा सिंचन योजना झाल्या. आपल्या पठार भागावरती अनेकांनी मांडलं परंतु आपण कमी पडलो आणि म्हणून आता ही योजना फक्त होणार जनतेच्या रेट्यामुळेच होणार. हे चांदलेलं आंदोलन कोणाला राजकीय पुढारी बनवण्यासाठी नाही, हे कोणाला महाराज बनवण्यासाठी नाही, हे आंदोलन कोणत्या पक्षाचे हस्तक नाही, हे आंदोलन कोणत्या नेत्याचे हस्तक नाही, हे आंदोलन या समाजातल्या सर्वसामान्य माणसाच्या जीवावरती चाललेलं आंदोलन आहे. मी आजकोवर शिक्षक 15 दिवस रजा काढली, या 32 गावांमध्ये आपण गावागावात गेलो. संघर्षाशिवाय उद्याच्या काळात आपल्याला काही मिळणार नाही आणि म्हणून उद्याच्या काळात बोर्डे साहेब असतील, एक चांगल्या प्रकारचा अभ्यास त्यांनी या ठिकाणी केलेला आहे. आदरणीय संतोष साहेब लगड असतील, 15 वर्षापूर्वी त्या डिपार्टमेंटचा राजीनामा देऊन गाडीवर सकाळी नाव लिहिलं. बापकर गुरुजी वयाची 88 झाली, तरुणाला लाजवेल अशा प्रकारचं काम बापकर गुरुजींचं आहे. अनेक मंडळी या लढ्यामध्ये या ठिकाणी सहभागी आहेत, अनेक इंजिनियर मंडळी आहेत, अनेक पत्रकार मंडळी आहेत. मराठा मोर्चा झाला तशा प्रकारचा मोर्चा, आपला प्रश्न सुटेपर्यंत आपल्याला थांबवायचा नाही. याच्यानंतर जे आपलं प्रवेश जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयावरती प्रचंड मोठ्या संख्येने जायचंय. महाराष्ट्र डोळ्यावरून बघाल अशा प्रकारे आपल्याला त्या ठिकाणी जायचंय. मुख्यमंत्र्याला आपल्याला त्या ठिकाणी जायचंय, प्रचंड संख्येनं जायचंय. आणि हे होत असताना आपण कसल्याही प्रकारची तक्रार कसल्याही प्रकारची चर्चा न करता मोठ्या संख्येनं आपण या लढ्यामध्ये सहभागी व्हावं आणि हे सगळं करण्यासाठी माझी विनंती आहे. कसल्याही प्रकारचं राजकीय पक्षाचं गालबोट याला लागता कामा नये. शेवटी प्रातिनिधिक लोकशाही आहे, सरकारच त्या ठिकाणी आपला प्रश्न सोडवणार आहे. परंतु हे सगळं करत असताना आपण मोठ्या संख्येनं जे जे ठिकाणी निरोप मिळेल त्या त्या ठिकाणी हजर राहावं अशा प्रकारची विनंती आपल्याला या निमित्ताने करतो आणि माझे लाभलेले प्रस्ताव संपवतो. जय साताळी. धन्यवाद.
यानंतर नाही दोन मिनिट, यानंतर मग अशी गोंधळ झाला, त्यांना दोन दोन मिनिटं भाषणासाठी वेळ द्यायची, आम्हाला त्यांची सुद्धा गरज आहे. विनंती आहे तुम्हाला, दोन मिनिटं बोला, ताळ्या वाजून स्वागत करा, मान ठेवा, मान मिळेल. या कार्यक्रमाची सर्व नेते मंडळी, मित्रांनो, काही गोष्टी मागचा इतिहास सांगितल्याशिवाय समजत नाही. आज ज्यांनी आंदोलन सुरू केलेलं आहे, आम्ही 20 वर्षापासून आदभतोय, आणि 20 वर्षापासून आदभत असताना युतीच्या काळामध्ये 95 साली जी शासन आलं त्यामध्ये राधाकृष्ण विखे साहेब सुद्धा मंत्री होते, दिलीपजी गांधी सुद्धा मंत्री होते, आणि त्यावेळेपासून आम्ही आंदोलन छोट्या ताकदीने चाललेलं होतं. प्रत्येक माणसाला आम्ही साखळा योजना समजून सांगण्याचा प्रयत्न केला, परंतु यश आलं नाही. आता लोकांना जवळ चटके बसायला लागले, त्यावेळेला लोकांना साखळाईचं महत्व कळलं. मित्रांनो, साध्या साध्या गोष्टी आहेत. इथं सुजय दादा आलेले आहेत, त्यांच्या वडिलांच्या मंत्री काळाच्या कृषी मंत्री असताना शिंदे साहेबांना त्यांनी सूचना केली होती, शिंदे साहेबांना विखे साहेबांनी सूचना केली होती की साखळाईचा प्रस्ताव तयार करा. आज जरी गॅप पडला असला तरी विखे साहेबांचं आणि मुख्यमंत्री साहेबांचं सुद्धा चांगले संबंध आहेत हे सगळ्या जगाला माहिती आहे. गांधी साहेबांचं आणि आपल्या मुख्यमंत्र्यांचे चांगले संबंध आहेत हे सगळे जगाला माहिती आहे. या दोन्ही माणसांनी ऐकून घ्या, विखे साहेब आणि गांधी साहेब यांनी एकत्र यावं, आणि राहुल दादांनी त्यांचा पाठपुरावा करावा. आम्ही छोट्याल्या माणसं आहोत, तुम्ही मोठ्याल्या माणसं आहेत, मोठ्या माणसांनी लक्ष घालून ही साखळाई योजना पूर्णत्वास न्यावी एवढी हात जोडून विनंती करतो. एक सूचना माझी या निमित्तानं, एक विचार राहिला. आदरणीय मनालीताई दीपालीताई सय्यद या ठिकाणी आल्यात, त्यांचं काम अतिशय चांगल्या प्रकारचं आहे. नेते लागतात, अभिनेते पण लागतात. आदरणीय नाम फाउंडेशनचे मकरंद आनासपुरे असतील, नाना पाटेकर असतील, आमिर खान असतील, या महाराष्ट्रामध्ये सरकारपेक्षा अतिशय चांगल्या प्रकारचं काम केलंय. आपल्या भागामध्ये सुद्धा हे ओढे नाले तळे खोलीकरण आणि रुंदीकरण करण्याचं काम, माझं दीपालीताई आपल्याला विनंती आहे, आपल्या फाउंडेशनच्या मधून हे काम करावं अशा प्रकारची विनंती आहे. त्यानंतर दादा उचितळकर, दोनच मिनिटं. आज या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व नेते मंडळी, सर्व कार्यकर्ते, सन्मान्य व्यासपीठ बंधू आणि भगिनींनो, साखळाई योजनेचं महत्व सगळ्यांना पटलेलं आहे आणि आजपर्यंत ते झालेलं नाही. त्याचं कारण कधीतरी राजकारण आलं, कधीतरी पक्ष आला आणि कागदावर चुकीच्या पद्धतीने दाखवलं की पाणी नाही, क्रॉपिंग पॅटर्न बदलावं लागेल. पण ही साखळाई जर करायची असेल तर आपल्या सगळ्यांना, नेते मंडळी, पुढारी, कार्यकर्ते सगळ्यांना बरोबर राहावं लागणार आहे आणि शेवटपर्यंत जावं लागणार आहे. मी तुम्हाला एकच विनंती करतो की शेवटपर्यंत थांबू नका. 2-3 मोर्चा देवत नसतं, आक्रोश करावा लागणार आहे. वेळ प्रसंगी मतपेटीवर बहिष्कार टाकावा लागणार आहे, रेल्वे अडवा लागणार आहे, आपलं बंद पाडवा लागणार आहे. आणि नेते मंडळीला सगळ्यांना विनंती करतो की आमचा आक्रोश मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांना सांगा, कारण पंतप्रधानांनी आणि मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिल्याशिवाय साखळाई योजना होणार नाही. मधल्यांचं काही काम नाही, पण मधले लागणार आहेत उपस्थित आहेत. आणि विनंती करतो का 2 मिनिटाच्या पुढे कोणी हे घेऊ नये. दादा दरेकर, 2 मिनिटं तुम्हाला, 2 मिनिटं. जमलेल्या माझ्या सर्व शेतकरी बांधवांनो, माझ्या तरुण मित्रांनो, आज आपण या ठिकाणी साखळाई पाणी योजनेच्या रास्ता रोगाच्या आंदोलनाच्या निमित्ताने जमलेलो आहोत. कोण कोणाच्या पक्षाचा आहे माहित नाही. आपल्या दांड्याला जे झेंडे जोडलेले आहेत
ती साकळी पाणी योजना होईपर्यंत काढून ठेवायची सगळ्यांनी. आज या ठिकाणी माझ्या शेतकरी बांधवांची अडचण बघा. 33 गावामधला प्रत्येक शेतकरी गावोगावी जाऊन बघा काय परिस्थिती निर्माण झालेली आहे. अरे आमच्या जनावरांना चारा राहिलेला नाही. आमच्या शेतकऱ्यांनी ते पशुधन जागवायचं कसं, स्वतःला जागवायचं कसं, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. प्रत्येक वेळी आंदोलनाच्या निमित्तानं या ठिकाणी वाहतो होतो, परंतु या ग्रामीण भागातल्या लोकांना पाणी येण्यासाठी कुणी या ठिकाणी आंदोलन उभारलं नाही. आज हे सकाळी पाणीसाठी जे आंदोलन उभारलेलं आहे ती या ठिकाणी जिवंत ठेवायचं आहे. तो जिवंत प्रश्न निर्माण झाला पाहिजे. कोणी कुठं जाऊ नका, कोणी कोणाच्या छत्राखाली जाऊ नका. फक्त एकच छत्र या 3 ते 4 ते वर्षभरापर्यंत ठेवा. तोपर्यंत आपल्याला साकळी पाणी येत नाही. तोपर्यंत फक्त आपला एकच पक्ष साकळी पक्ष, आपला एकच पक्ष साकळी पक्ष. धन्यवाद दादा, धन्यवाद. यानंतर भरत भुजबळ 2 मिनिटात म्हणून उद्योग. सन्माननीय सर्वपक्षीय व्यासपीठ आणि साकळी कृती समितीचे सर्व सदस्य, खऱ्या अर्थानं या ठिकाणी सांगण्यात आलं की ही योजना जर ते आहेत राहुल दादा जगताप आहेत, तेही या ठिकाणी धनंजय मुंडे नांदतील, या ठिकाणी आपले विद्यमान खासदार आहेत, तेही त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांची चर्चा करतील आणि आपली पुढील काळामध्ये या ठिकाणी तत्वता मान्यता मिळाल्याशिवाय आपण या ठिकाणी कोणीही थांबायचं नाही अशी आपल्या सर्वांची. आता आलेल्या सर्व मान्यवरांना विनंती आहे, कोणत्याही पक्षाचं नाव न घेता, कोणत्याही नेत्याचं नाव न घेता, कुणावरही टीका न करता आमच्या साकळी योजनेसाठी काय करणार आणि मदत काय करणार ते सांगा ना. नुसते भाषण करू, आम्हाला मुंबईला जायला गाड्या देणार आहे का, तुम्ही कुठे नाश्ता खाऊ घालणार आहे का, कुठे जेवण करणार आहे का, नुसते बडे बडे वाचन काय लाता काय का, तुम्ही काहीतरी देणार. आमच्याकडे पैसे नाही, दुष्काळ पाहुणे, जनावरांना चारा नाही, पान नाही, पैसे नाही. तुम्ही पुढारी मंडळीने आमची व्यवस्था करा, मुख्यमंत्र्यांपर्यंत न्यायची आणि परत आणायची. आता मी जर म्हणले ते बरोबर आहे, पण तुम्हाची गरज नाही. आम्ही आमच्या स्वतःच्या घरच्यात जाणार. या ठिकाणी एक ठराव या निमित्ताने मानतोय, ग्रामसभेचे ठराव आपण जसे गोळा केले, उद्याच्या लोकसभा विधानसभेवर आपल्याला बहिष्कार टाकण्यासाठी सगळ्यांचं अनुमोदन आहे का? पत्रकार मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत, दखल घ्या. धन्यवाद. बाबासाहेब 2 मिनिटात बरं का? सन्माननीय उपस्थित सर्व साकळी कृती समितीचे सगळे प्रमुख मान्यवर नेते अभिनेत्या, सर्वच पत्रकार छायाचित्रकार, मोठ्या संख्येने उपस्थित असलेले सर्वच पक्षीय कार्यकर्ते नेते, या जगाचे पोशिंदे माझ्या सर्व शेतकरी बंधू आणि भगिनींना या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहिला त्याबद्दल तुमचं सगळ्याचं स्वागत करतो, धन्यवाद देतो. आणि या ठिकाणी मी एवढीच विनंती करतो खासदार साहेब की गडकरी साहेब तिकडे पाकिस्तानचं पाणी इकडे अडवतात आणि गडकरी साहेबांची जर वेळ तुम्ही घेतली खासदार साहेब तर इकडचं समुद्राचं पाणी अडवायला काहीच वेळ लागणार नाही. आणि म्हणून खऱ्या अर्थाने साहेब तुमचा दिल्लीला 4 दिवसापूर्वी सत्कार झाला की एवढा निधी तुम्ही इथं नेला जिल्ह्यामध्ये रस्त्यासाठी रेल्वेसाठी, परंतु साखळीसाठी हा शेवटचा जर निधी तुम्ही जर मंजूर करून दिला तर तुम्हाला आयुष्यभर कुणी हा जिल्हा ही जनता शेतकरी विसरायची नाही. आणि म्हणून खऱ्या अर्थाने मी आपल्याला खासदार साहेब विनंती करतो, परत दुसरी विनंती ही करतो. आज आदरणीय माजी मंत्री पाचपुते साहेब रुबीला ऍडमिट असल्यामुळे येऊ शकले नाही. गिरीश महाजनची 10 दिवसापूर्वी जो सर सभा झाली नगरपालिकेच्या माध्यमातून, 4,000 लोकांमध्ये मी उठून सांगितलं की आमचे शेतकरी रस्त्यावर आहेत साहेब, तुम्ही साकळीवर बोला, साकळी झाली पाहिजे. तुम्ही पाण्याचे मंत्री आहेत, उद्याच्या काळात खासदार साहेब, पाचपुते साहेब, सगळे आमदार, माजी आमदार, विरोधी पक्ष आमदार सगळ्यांना एकत्र घेऊन साहेब मुख्यमंत्र्यांची तारीख लवकरात लवकर घेऊन आपण आज साकळीचा निर्णय लवकर. धन्यवाद. आम्ही वेळ घेतो. धन्यवाद. आणि या ठिकाणी आदरणीय खासदार यांनी जेवढे प्रयत्न करायचे तेवढे करावे आणि विरोधी पक्ष नेते यांनी भी जेवढे करावं तेवढं करावं. आम्ही दोघांच्याही टाळ्या वाजणार येते आणि नाही झालं तर दोघांच्याही टाळ वाजणार येते. आणि यानंतर प्रथम 2 शब्द बोला. 2 मिनिटं राजू झेंडे फोडतो थोडं. सन्माननीय व्यासपीठ आणि या आंदोलनासाठी जमलेले सर्व शेतकरी बांधव, आज या आंदोलनाच्या निमित्तानं मी एकच विनंती करतो की प्रत्येक जण आपापल्या लेखाची री ओढतोय, पण कोणी त्याच्यावर नाव ठेवत तयार नाही. नाव ठेवा,
वकार कोणाची मी वडू पण नका. ही आंदोलन शेतकऱ्यांचं आहे. शेतकऱ्यांच्या झोपा उडाल्या, राजकारण्यांच्या झोपा नाही उडाल्या. साकारी साकारी योजनेसाठी प्रत्येक शेतकऱ्याची झोप उडाल्याने त्याला उत्कृष्ट आहे की माझी साकारी योजना कधी होईल. पण मी एक सांगतो, सगळ्या जनतेला आवाहन करतो की राजकारणी लोक आपले कान फुकेन, आपले कान कमकुवत ठेवू नका. आपला साकारीचा दृढ निश्चय असू द्या. लोक उद्या काय म्हणतील, हे दोन गाव वाढवून घ्या, हे दोन गाव कमी करा. ही योजना कशी सोयीची होईल, ही योजना कशी सोयीची होईल. पण जी योजना आपण आखलेली आहे, या योजनेत कुठलाही बदल करायचा नाही. पुढाऱ्यांनी या म्हणजे डावाढवळ करू नका. फक्त आमची एकच मागणी आहे की ज्या वेळेस आम्ही तिथं भेटायला जाऊ, त्यावेळेस तुम्ही तिथं हजर राहा आणि तिथं दबाव आणायचं काम करा. आम्ही जनहिताचं काम करू, तुम्ही त्यांना दाबायचं काम करा आणि आमची योजना मंजूर करून द्या. एवढीच विनंती करतो. दोन एकाच वाक्यात काय सांगायचं सांगा, एकाच वाक्यात सांगा काय सांगा. वेळ नाही, कारण तिथं ते पोलीस तोडतोड करून राहिले. सर्वच शेतकरी आणि या ठिकाणी प्रत्येक वक्ता बोलत असताना या ठिकाणी आवराजून खऱ्या अर्थानं सांगण्यात आलं. निश्चितपणानं कुठल्याही राजकारणात शिवाय ही लढाई तरुणांनी आणि एकच वाक्य या ठिकाणी हातात घेतलेलं आहे. साकळाईचं पाणी आल्याशिवाय आपण तरुण वर्ग सर्व शांत बसणार नाही. अशा प्रकारची भीष्म प्रतिज्ञा आज आपल्या सर्वांच्या रूपाने या ठिकाणी दिसत आहे. धन्यवाद सरपंच भापकर इकडे सुधीर भापकर गोडाबोन शब्द उठा उठा म्हणते. भापकर इकडे या. सुधीर भापकर आणि काहीतरी डिक्लेअर करा. मुंबईला यासाठी काय करतात ते. आता माईक हातात घेतला तर डिक्लेअर करा, नाही तर आता माईक नका हातात घेऊ. काही योजनेसाठी उपस्थित या ठिकाणी सर्व शेतकरी आदरणीय झेंडे महाराज भापकर गुरुजी आणि उपस्थित माझे सर्व शेतकरी बंधू आणि भगिनींनो, अतिशय चांगला कार्यक्रम शेतकरी वर्गाने गेल्या एक महिन्यापासून या ठिकाणी हातात घेतलेला आहे. आणि आता आपण सर्वांनी या ठिकाणी पाहिलेलं आहे की सर्व जनता एकत्र झाल्यावर काय होतं. गेल्या 8-10 दिवसापासून हे आंदोलन तीव्र होत चाललंय आणि आज या आंदोलनासाठी आपल्या जिल्ह्यातील सर्व नेते मंडळ या ठिकाणी उपस्थित झाले. असं जर आपण आंदोलन वाढवलं तर निश्चितपणानं आपल्याला सकाळीचं पाणी आल्याशिवाय राहणार नाही. आणि जर या ठिकाणी पाणी आलं नाही तर आताच आपण या ठिकाणी ठराव केलेला आहे येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीला हे जे 32 गाव आहेत हे 32 गाव या ठिकाणी मतदार बहिष्कार घालतील. या आंदोलनासाठी माझ्या गावचं जे सहकार्य लागेल ते संपूर्ण राळेगणगाव या ठिकाणी आपल्या पाठिंबा आहे. जी काही सहकार्य लागेल ते राळेगण मसोळगाव करायला तयार आहे. धन्यवाद. गावचे लोक या गावचे प्रतिनिधी म्हणून बोललेले तर प्रत्येक गावाला संधी द्या. प्रत्येक गावाला संधी. ओके धन्यवाद. यानंतर संतोष साहेब नगर यांनी आपलं 2 मिनिटात मला व्यक्त करा. ऐका, आपल्याला रस्त्यावर गेल्यावर हे आंदोलन थांबणार आहे म्हणून भाषण झाले आपल्याला रस्त्यावर जायचंय. तप्त कोणी करू नका, वेळेचं भान सगळ्यांना आहे. संतोष साहेब नगर या ठिकाणी बोलतील. साकळाई कृती समितीच्या वतीनं आयोजित केलेल्या रस्ता लोको आंदोलनासाठी उपस्थित असलेले आमचे साकळाई कृती समितीचे अध्यक्ष हरिभक्त महाराज बाबा महाराज झेंडे, आपले खासदार आदरणीय दिलीपजी गांधी साहेब, सुजयजी विखे साहेब, आमदार राहुलदादा जगताप आणि खास ऐकून घ्या, गडबड करू नका, महत्वाचे विषय आहे तिथे. आणि खास आपल्या 3 तारखेच्या रस्ता रोकोच्या चिखली येथे आंदोलनामध्ये ज्यांनी स्वतःहून या आंदोलनात मी सहभागी होणार आहेत अशा सिनी अभिनेत्री दीपालीताई भोसले सय्यद या देखील न निमंत्रण देता न आवश्यकता देता या ठिकाणी स्वतःहून हजर झालेले आहेत. आणि म्हणून त्यांच्याबरोबर प्रसिद्ध उद्योगपती आदरणीय विमल पटेल साहेब हे देखील या ठिकाणी आले. त्यांचे सर्व सहकारी, या तालुक्यातील सर्व पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, बंधू आणि भगिनींनो, खरं म्हणजे मला सगळ्यांची नावं घेतली पाहिजेत. कारण काय, मी पण बऱ्याच दिवसापासून लढा करतोय. आणि म्हणून माझं असं म्हणणं आलं की
आतापर्यंत आपल्या प्रयत्नातून आपल्याला यश मिळालं नाही. आपण प्रयत्न केले सगळे, घनश्यामांना देखील या ठिकाणी आहे, त्यांनी पण प्रयत्न केले भरपूर, पण ही योजना साकार होऊ शकली नाही. आदरणीय बाळासाहेब भापकर देखील या ठिकाणी आणि आम्हाला मार्गदर्शन करणारे, आणि ह्या लढ्यामध्ये खऱ्या अर्थाने हा लढा सुरू करण्यासाठी एखाद्या तरुणाला देखील लाजतील असे आमचे मार्गदर्शक भापकर गुरुजी साहेब आणि सर्व जेंडेसर असतील, सर्व मंडळी असतील. कारण काय माहिती का, साकार योजना कशी आहे, कशी व्हायला पाहिजे, ते बोरुडी साहेबांनी आता आपल्याला सांगितलेलं आहे. आपल्याला पण माहिती झालेलं आहे की कसं पाणी येणार, कुठं जाणार, किती टीएमसी लागणार, हे सगळं अभ्यास आपला झालेला आहे. पण खऱ्या अर्थाने आपलं सगळे मागचं सरकार असेल, आमचंही सरकार आहे, या काळामध्ये ही योजना व्हायला पाहिजे होती पण ती झाली नाही, ही शेतकऱ्यांमध्ये खंत आहे तुम्हाला सांगतो. पण आम्ही जेव्हा सुरुवातीला 2 महिन्यापूर्वी लोकांमध्ये गेलो त्यावेळेस लोक आम्हाला वोटच घ्यायचे राहिले होते. तुम्हाला सांगतो हे साकळे सोडून बोला म्हणायचे, पण आपली जनता एवढी जागृत आहे. पण त्यांना जेव्हा आम्ही पटवून सांगितलं कृती समितीने, हे काय आम्हाला कोणाला आमदार खासदार व्हायसाठी नाही करायचं, हे आता अखेरचा लढा आहे साकळीसाठी. आता जर झाली गांधी साहेब अजून 3 महिने आपलं 2 महिने केंद्राचं सरकार आहे, त्याच्यानंतर आमचे नेते आदरणीय बबनदादा पाचपुते साहेब आहेत. माझं म्हणणं आलं एखाद्या गोष्टीसाठी, जसं रेतीमध्ये आपण एकत्र येतो बरं की नाही, कोणत्या तरी व्यवसायामध्ये एकत्र येतात कुठे, विके साहेब आमच्या इकडे चालतं थोडस तसं. पण साकळीसाठी तुम्ही एकत्र येऊन बसा आणि या ठिकाणी ही योजना मंजूर झाली पाहिजे अशा पद्धतीचे प्रयत्न केले तर तुमचं स्वागत होईल. ज्याला ज्याची मतं मिळायची त्याला ती मिळणारच आहेत, पण तुम्ही जर असं केलं नाही तर तुम्हाला सांगतो या जनतेमध्ये एवढी चीड आहे सध्या, लोक काही करायला तयार आहे. तुम्हाला सांगतो काही त्या दिवशी आम्ही वडगावमध्ये एका कार्यकर्त्यांनी सांगितलं आत्महत्या देखील करायची माझी तयारी आहे. म्हणून अशा पद्धतीने हे वातावरण एकदम टाईट झालेलं आहे आणि म्हणून साकळ योजना होण्यासाठी आपल्या सर्वांचे प्रयत्न, जसं आता म्हटलेत लोक अहो राजकीय माणसाचं नाव घेतलं की लोकांना चीड येते, पण आपल्याला त्यांची पण गरज आहे. आणि म्हणून आताच आपण, मला काल दुपारी यांचे पण फोन आले, नाम फाउंडेशनचाही फोन आला, त्यांनी सांगितलं जसं आता दीपालीताई या ठिकाणी उतरले तसं आम्ही देखील या ठिकाणी उतरू. त्याचनंतर आपले आमिर खान साहेब देखील पाणी फाउंडेशनचे, त्यांनी सांगितलं पाण्याचा विषय असं तर एवढे लोक जागृत, मग आपण किती जागृत असलं पाहिजे. हे काहीच नाही, माझ्या हिशोबाने मला पाहिजे होतं 10,000 लोक यायला पाहिजे होते, पण आपण कमी पडलो तरी पुढच्या वेळेस देखील आपण याची नोंद घेतली पाहिजे, सगळ्यांना सांगितलं पाहिजे. आणि ज्या पद्धतीने यांनी आदरणीय आमच्या भामरे साहेबांनी नियोजन केलं आणि अत्यंत थोड्या अवधीमध्ये 3 दिवसातच तुम्हाला सांगतो त्यांनी एवढे पब्लिक या ठिकाणी जमवलं. त्यांनी 4-5 दिवस झाले रात्रंदिवस मेहनत करतायत. रस्ता अडवायला आपल्याला 1-2 तास अडवायचा होता, पण शासनाने आपल्याला सांगितलं की आपल्याला फक्त 1/2 तासच अडवता येईल, आणि म्हणून त्या पद्धतीने आपल्याला या ठिकाणी सभा घेऊन मग आपण रस्ता रोको करणार आहोत अशा पद्धतीचं नियोजन झाल्यामुळे मी सगळ्यांना विनंती करतो. एक आपल्याला साकळ योजना झाली पाहिजे, मी फक्त घोषणा देणार आहे, आपण फक्त त्याला आपण मला प्रतिसाद द्यायचा आहे. साकळ योजना, साकळ योजना कोण म्हणतो होणार नाही, कोण म्हणतो होणार नाही. त्यानंतर भापकर गुरुजी 2 शब्द बोलतील, 2 सिस्टीम वाले आवाज द्या, थोडा आवाज वाढवा. नाही नको नको आवाज. उपस्थितांचं प्रथम मी स्वागत करतो आणि आमच्या अंतकरणापासून करू, कारण त्यांना या योजनेची खूप आवड आहे, म्हणून मी त्यांचं स्वागत करतो. आणि सर्वांना एकच सांगतो, आम्ही शशिकांत काळे मुंबईला गेलो आणि पायी प्रवास केला, पण सगळ्यांनी मिळून हे काम केलं, आलं. त्यामुळं आज तुम्ही एक सांगा, झाड जर तुम्हाला तोडायचं असेल तर एका गावात तुटत नाही, तेव्हा आपण हा जो सगळ्यांनी मिळून प्रयत्न केला याचं फळ आपल्याला लवकर मिळणार आहे. जवळून ही आपली पाठ पाणी योजना कुकडीची चालली, आपल्याला दुसरा मार्ग नाही. आज सरकार काय म्हणतं की आपण नद्या जोड प्रकल्प करू, कधी करायचे, कवा व्हायचे. अरे बाबा हो, आज नदीला पाणी नाही, तलावात थेंब नाही, विहिरीच्या आटल्या
कोण संपले आता काय यापुढे मी आपल्याला हार्दिक अभिनंदन करतो, तुमचा पाया पडतो, पण तुम्ही हयगय करू नका. हा एकच पाणी प्रश्न आपल्याला वर्ष 88 आपल्याला भात द्यायला आले, ताळ्या वाजून स्वागत करा. धन्यवाद गुरुजी. यानंतर जे राहिलेले पदाधिकारी आहेत सगळे, दोन दोन मिनिटाची वेळ देतो कारण देवश्री मॅडमने बोलून घेतलं, आपला टायमिंग संपून गेला. तर आता बाळासाहेब हरा संदेश कार्ले यांना विनंती करतो का दोनच मिनिटं. तुमचे भाषण भरपूर ऐकलेत आम्ही, पण आता ही आम्हाला साथ द्या. विके साहेब समजून सांगते. बाळासाहेब माईक वर येऊस तर माझी विनंती आहे, फक्त चिखलीच्याच माईला मी माझ्या आई सगळं चुलत्या भाऊजा इथं घेऊन आलोय. आपल्या सगळ्यांना विनंती आहे पुढच्या आंदोलनाला सहपरिवार आपण यावं. जास्त काही बोलणार नाही कारण आपण सर्वजण सुज्ञ आहात, परंतु आता बोर्डे साहेबांनी सांगितलं त्या पद्धतीनं आणि सर्व नेते मंडळाला माहितीये ही उपसा जलसिंचन योजना आहे आणि याच्यासाठी सरकार एकाच ठिकाणी अडून बसलंय, ते म्हणजे विजेचं बिल. आणि म्हणून त्याच्यासाठी मी मागच्या वेळेस सांगितलं होतं की गुंडेगाव ग्रामस्थांच्या वतीनं आणि गुंडेगावच्या वतीनं मी एकच आश्वासन देतो की जी जमीन तुम्हाला सोलरसाठी लागेल किंवा जी जमीन तुम्हाला भिरभिऱ्यासाठी लागेल, आमच्या डोंगरावर भिरभिरे सुद्धा बसतात, त्या भिरभिऱ्यासाठी लागणारी जमीन एकटे गुंडेगाव तुमच्या पाठीशी उभं राहणार आहे. जेवढी जमीन तुम्हाला लागणार आहे भिरभिऱ्यासाठी, जेवढी एवढी जमीन फॉरेस्ट मध्ये आमच्याकडे उपलब्ध आहे आणि साखळीसाठी फक्त, दुसऱ्यासाठी नाही बरं, फक्त साठवण तलावाला तुम्हाला भरून घेण्यासाठी. आणि म्हणून उद्या जर मुख्यमंत्र्यांशी चर्चा करायची त्याच्यामध्ये मुद्दा घाला की सर्व खर्च जो भिरभरा लागला जमिनीचा बाकी सर्व शासनाने करायचा आहे. आणि म्हणून आपल्या सर्वांनी विनंती आहे की ही गोष्ट महत्वाची आहे, नुसतं भाषण करून आपलं पोट भरणार नाही, त्याच्यासाठी कृती करणं गरजेचं आहे. आणि म्हणून संपूर्ण जमीन गुंडेगाव ग्रामस्थ तुम्हाला मोफत उपलब्ध करून देईल, आमच्या सर्व ग्रामस्थ तुम्हाला ठराव करून देतील आणि फॉरेस्टची जमीन फक्त मुख्यमंत्री त्याच्यामध्ये हस्तांतर करून देतील. आणि सुजयदादा गांधी साहेबांना एकच विनंती करतो, उद्याच्या काळामध्ये आपण सर्व सुज्ञात, पुढाऱ्याशिवाय काही होणार नाही. मुख्यमंत्र्याबरोबर 8-10-15 दिवसाच्या तुम्ही पहिली बैठक लावा, चर्चा घडवा आणि त्या ठिकाणी आम्हाला तुमचं दिसून द्या की मुख्यमंत्र्याकडे कोणाचं वजन पहिलं येते. या सातवेळा दोघांनाही चॅलेंज, मुख्यमंत्र्याला तुमचं अगोदर कोण मीटिंग लावतं आणि कोण आमच्या मागण्या मुख्यमंत्र घालू बोलतं ते पहिले आम्हाला कोण, तुम्ही दोघातून एक कोणी दाखवून द्या. ही पहिला चॅलेंज तुम्हाला आमच्या सर्वांच्या वतीनं. जय हिंद जय भारत. धन्यवाद बाळासाहेब. बाळासाहेब धन्यवाद. यानंतर संदेश कार्ले दोनच मिनिटात. हा लई लई बांध नको, लई बांध नको, दोनच मिनिटात. चिखलीनंतर या ठिकाणी जनसमुदायात झालेली वाढ आणि प्रत्येकाला असणारी आस्था नक्कीच पटलेली आहे. या ठिकाणी शासनाचे जे प्रतिनिधी ते आपल्या गर्दीची लोकांची अवस्थेची नोंद घेत असतात. जर जास्त उपस्थिती आणि लोकांच्या भावना तीव्र असतील तर ही योजना झाल्याशिवाय राहणार नाही अशा रीतीत या ठिकाणी तुम्हाला सगळ्यांना आवाहन करतो. आणि ज्यांनी सांगितलं कसं कुटुंब सह परिवार यावं या घोषणेला सगळ्यांनी प्रतिसाद देऊन पुढच्या 8 आठवड्यामध्ये जिथं रस्ता रोको असेल किंवा आंदोलन असेल सहभाग नोंदवावा ही विनंती. जय हिंद. धन्यवाद धन्यवाद. यानंतर रवींद्र. आजच्या आंदोलनाच्या निमित्ताने इथे जमलेले सर्व शेतकरी बांधव, मला फक्त दोन शब्दात बोलायचंय सरपंच साहेब. आज आपल्या नगर तालुका असेल, श्रीगोंदा तालुका असेल, सर्व मोठमोठे नेते आहेत, सर्व नेते मंडळी मोठी आहे. आज महाराष्ट्रामध्ये मोठं मॉडेल आहे की जलसिंचन योजना मंजूर होतात. आज राहता तालुका असेल, निळवंड्यांचं कालव्याचं पाणी असेल, यांना 800 कोटी 1200 कोटी रुपये निधी दिला जातो. आज साई संस्थांकडून दादा 500 कोटी रुपये निधी निळवण्याच्या कालव्यासाठी दिला, मग तुम्ही आमच्यासाठी का नाही एवढं काही करू शकत. आजच्या आंदोलनाच्या निमित्ताने मी फक्त शेतकरी बांधव एवढंच एक सांगू इच्छितो की तुम्हाला सर्वांच्या वतीनं माझ्या वतीनं मी तुम्हाला सर्व या आंदोलनाला पाठिंबा देतो आणि माझे मी दोन शब्द संपवतो. जय हिंद जय महाराज. यानंतर घनश्यामांना शेलार महिला प्रतिनिधींच्या वतीनं काटे अनुजाताई सरपंच हिवरेजरे महिलांच्या वतीनं 2 मिनिटात बोला.
या ठिकाणी सकाळी योजनेसाठी आपण सर्व उपस्थित राहिलात त्यासाठी मी सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. या ठिकाणी सरकारला दाखवण्याची गरज आहे, शेतकऱ्यांनी एकजूट येण्याची गरज आहे, जगाचा जो पोशिंदा आहे त्यांनी खऱ्या अर्थाने एकजूट येण्याची गरज आहे. आणि मी महिला भगिनींना मी खरंच विनंती करते की जो घटक आहे तो महिलांना त्रास होणारा जास्त आहे पाण्याचा, त्यामुळे महिला भगिनींनी या संघटनेमध्ये उतरण्याची गरज आहे आणि जास्तीत जास्त महिलांनी या संघटनेमध्ये उतरावं आणि या ठिकाणी उपस्थित राहावं असं मी आवाहन करते. रमेश भाऊ एक तासापासून वाढतात, जेवढे नेते पदाधिकारी मंडळी आहेत यांनी आपल्या प्रत्येक या आंदोलनासाठी मदतीसाठी उभं राहावं. मी एक छोटा कार्यकर्ता आहे, माझ्या वतीनं आपल्या नगर सोलापूर रोड वरती ज्या दिवशी आंदोलन असेल त्या दिवशी माझ्या रामसत्य उद्योग समूहाच्या वतीने माझ्या गावच्या वतीनं जेवढे आंदोलन करते या ठिकाणी भाग घेतील सहभाग घेतील त्या ठिकाणी प्रत्येकाची नाश्त्याची आणि पाण्याची व्यवस्था मी माझ्या रामसत्य लॉनच्या समोर करेल. धन्यवाद. यानंतर श्रीकांत सर बोलतील. उपस्थित सर्व आंदोलनकर्ते युवक शेतकरी बंधू भगिनींना विनंती आहे, रुई 36 ग्रामस्थांच्या वतीनं या आंदोलनाचं नियोजन केलं सगळ्या वर्गणी मधून सर्वांसाठी पाण्याची नाश्त्याची व्यवस्था केलेली आहे. हे आंदोलन सगळ्यानंतर संपल्यानंतर आपण या सगळ्या गोष्टींचा आस्वाद घ्या, आमचा पाहुणचार जो आहे तो स्वीकारा आणि आंदोलनामध्ये असंच सहभागी व्हा. फक्त मला विनंती करायची आहे, मी मगाशी या ठिकाणी त्या साहेबांना बोललो की कोणी आहे कोणत्या पक्षाचं वैयक्तिक कोणत्या नेत्याचं नाव घेऊन टीका करू नका, हे जन आंदोलन आहे. तुम्हाला जे करायचं आहे ते स्वतंत्र राजकीय व्यासपीठावर तुम्ही ते बोला, इथं कृपा करून बोलू नका. असाच प्रतिसाद द्या. आमच्या गावाच्या वतीने विनंती आहे की आमचा पाहुणचार घेऊन जा. धन्यवाद. ओके धन्यवाद सर. यानंतर घनश्यामान सर विनंती आहे, आपण सर्व मान्यवर मोठे आहात तरी दोन मिनिटात करायचं, दोनच मिनिटात. बापकर गुरुजी झेंडे महाराजांनी उपस्थित सर्व नेते आणि शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी दोनच मिनिटाची वेळ दिलेली आहे, दोन मिनिटापेक्षा जास्त मी पण बोलणार नाही. साकळाईचा विषय हा माझ्या राजकीय जीवनामध्ये पहिल्यांदाच साकळाईच्या विषयावरती बोललो असेल तर ते मी बोललेलो आहे. साकळाईच्या विषयावरती साकळाईच्या डोंगरावरती फिरून या योजनेचा सर्वे पासून तर त्याचा पाठपुरावा करण्यासाठी अनेक बैठकांमधून वेगवेगळ्या प्रकारच्या झालेल्या चर्चा त्याच्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न या सगळ्या गोष्टी माझ्या राजकीय जीवनामध्ये मी आतापर्यंत करत आलेलो आहे. या ठिकाणी खरं तर साकळाई उपसा जलसिंचन कृती समिती या योजनेसाठी जी कृती समिती तयार झाली त्या कृती समितीनं या कामाला जी सुरुवात केलेली आहे त्या सगळ्यांना मी अंतःकरणापासून धन्यवाद देतो की नगर तालुका आणि श्रीगोंदा तालुक्यातले उर्वरित जी गावं आहे कायम दुष्काळी जी गावं आहे त्या गावांना फक्त आणि फक्त साकळीतूनच न्याय मिळू शकतो आणि म्हणून ही योजना व्हावी याच्यासाठी आपण जी काय कृती समिती करून कामाची सुरुवात केलेली आहे त्याच्याबद्दल अंतःकरणापासून धन्यवाद देतो. या योजनेसाठी पहिल्या दिवसापासून सुरुवातीपासून याचा पाठपुरावा करण्यापासून तर या योजनेचा प्रकल्प अहवाल 128 कोटी रुपयाची योजना सुरुवातीला त्या ठिकाणी राज्य सरकारकडे मंजुरीसाठी नेऊन टाकण्यापर्यंत काम त्या ठिकाणी केलेलं होतं. त्यानंतर याच्यासाठी पाणी उपलब्ध व्हावं आणि अनेक गोष्टींसाठीचा प्रयत्न केलेला होता. उद्याच्या कालखंडामध्ये देखील कृती समिती जी जबाबदारी टाकेल कृती समिती जे काम मला सांगेल त्या कामामध्ये मी तुमच्या सगळ्यांच्या बरोबर निश्चितपणानं राहून या साकळाई योजना ही पूर्ण झाली पाहिजे. साकळाई योजनेचं पाणी या ठिकाणी या भागाला आलं पाहिजे त्याच्यासाठी शेवटचा श्वास असेपर्यंत काम करत राहणार आहे एवढंच वचन. धन्यवाद धन्यवाद अण्णा धन्यवाद. 2 मिनिटं झालेली नाहीत अजून. बर लगेच संपवतो. बर घ्या 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 धन्यवाद. ठीक आहे नाही घ्या नाही बोला 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 बोला. या ठिकाणी मी तुमच्या बरोबर आहे एवढा शब्द देतो. धन्यवाद. आभारी आभारी. त्यानंतर हा नाही नाही एक 2 मिनिटं त्यानंतर राहुल दादा आपले 2 मिनिटात हे करा. इथली आता सिस्टीम अशी होईल राहुल दादांचं होईल त्यानंतर सुजय दादांचं होईल
त्यानंतर गांधी साहेबांनी दीपाजीताई शेवट भाषण करतील, याच्यानंतर आपण निवेदन घेऊन रस्त्यावर जाणार आहे, तिथं घोषणा करणार आहे, तिथं भाषण वगैरे होणार नाही आणि तिथं निवेदन दिल्यानंतर आपला कार्यक्रम संपलेला असेल. साकळाई उपसा जलसिंचन योजनेच्या निमित्तानं कृती समितीच्या वतीनं या ठिकाणी आज आपण हा दुसरा रस्ता रोको आंदोलन करतोय. या आंदोलनाच्या निमित्तानं कृती समितीचे अध्यक्ष बाबा महाराज शेंडे आणि त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी सुजयदादा असतील, खासदार गांधी साहेब असतील, दीपालीताई असतील, सर्व सहकारी सर्वांचा नाम उल्लेख करू शकतो पण वेळ फार झालेला आहे आणि बरोबर दोनच मिनिटाचा वेळ मला या ठिकाणी दिलाय. बाळासाहेब घड्याळाचा माणूस असल्यामुळं काटा लावून मी पथ्य पाळतो आणि म्हणून खरं तर या आंदोलनाच्या निमित्तानं सुरुवातीलाच बाबा महाराज आणि सर्व सहकारी मला त्या ठिकाणी भेटले. भेटल्याच्या नंतर मी सगळ्यांना विनंती केली की आपण आंदोलनाला सुरुवात करा, आंदोलनाला जी मदत लागेल ती माझ्यासारखा कार्यकर्ता करेल, पण जोपर्यंत शेतकरी रस्त्यावर उतरणार नाही तोपर्यंत या आंदोलनाचा प्रश्न आणि आंदोलन त्या ठिकाणी प्रश्न निकाली निघणार नाही. आणि म्हणून खऱ्या अर्थानं या आंदोलनाच्या निमित्तानं चिखली या ठिकाणी आंदोलन झालं त्या ठिकाणी सुद्धा मी माझी भूमिका मांडण्याचं काम केलंय. आज सुद्धा आपल्या सगळ्यांच्या समोर भूमिका मांडतोय की आज खरं तर आज काँग्रेस असेल, भाजप असेल, शिवसेना असेल, इतर कुठलाही पक्ष असेल की हे जी योजना आहे ही गटातटाचं पक्षपातीचं राजकारण न आणता सगळ्याला हातात हात घालून या ठिकाणी आपल्याला काम करावं लागणार आहे. आणि म्हणून या उपसा सिंचन योजनेच्या निमित्तानं हा प्रश्न कसा सुटेल याच्यासाठी सगळ्यांनी आपण हातात हात घालून काम करू. खरं तर या ठिकाणी आज कुठलाही पक्षपाती न पाहता सर्व नेते खऱ्या अर्थानं या ठिकाणी एकत्रच आलेत. एकत्र येत असताना प्रत्येकाचा उद्देशच एवढा आहे की हा प्रश्न निकाली निघाला पाहिजे. आणि म्हणून मी आपल्या सगळ्याला आग्रहाची विनंती करेल की जोपर्यंत आपल्या सगळ्यांचा रेटा त्या ठिकाणी जोरदार पद्धतीचा होणार नाही तोपर्यंत आपला हा प्रश्न निकाली निघणार नाही. मगाशी या ठिकाणी आमचे सहकारी बोरुडे साहेबांचं भाषण किती जणांनी मन लावून ऐकलं मला माहित नाही, पण पाणी कसं मिळेल हे या ठिकाणी बोरुडे साहेबांनी आपल्या सगळ्यांना समजून सांगायचा प्रयत्न केला. आणि म्हणून खरं तर बऱ्याच वर्षापासून कुकडीच्या पाण्याचा प्रश्न त्या ठिकाणी प्रलंबित होता, बोगद्याचा सुद्धा प्रश्न प्रलंबित होता. म्हणून मी त्या ठिकाणी आदरणीय अण्णा हजारे साहेबांना भेटलो, त्यांना विनंती केली, त्यांनी गिरीश महाजन साहेबांबरोबर मीटिंग लावली आणि बोगद्याचा प्रश्न निकाली लावला. आणि म्हणून त्याच्यातून सुद्धा जवळजवळ 3 ते 4 टीएमसी अतिरिक्त पाणी या ठिकाणी कुकडीच्या योजनेसाठी उपलब्ध होणार आहे. आणि म्हणून तशाच पद्धतीने उद्याच्या काळात आदरणीय अण्णासाहेब हजारे असतील, देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब असतील, या ठिकाणी विरोधी पक्ष नेते वी के पाटील साहेब असतील, धनंजयजी मुंडे असतील, आदरणीय अजितदादा असतील, विरोधी पक्ष म्हणून आम्ही सर्वजण या ठिकाणी जी जी भूमिका जी जी जबाबदारी टाकतात त्या जबाबदारीला मागे न सरकता त्या ठिकाणी सगळ्यांच्या खांद्याला खांदा लावून सगळ्यांच्या पुढे उभा राहण्याचं काम करू. आणि हे सगळं होत असताना मी अतिशय नेहमी जबाबदारीने बोलत असतो, हे सगळं होत असताना मी असं अजिबात मानणार नाही की उद्याच्या निवडणुकीला तुम्ही आम्हाला मत द्या. हा प्रश्न महत्वाचा आहे, निवडणुका महत्वाच्या नाहीत. आणि म्हणून हा प्रश्न कडेला नेण्यासाठी सत्ताधारी सत्ताधारीच्या पद्धतीने प्रयत्न करतील, आम्ही विरोधक विरोधकाच्या पद्धतीने प्रयत्न करू, मात्र हा प्रश्न महत्वाचा आहे. याच्यात कुठल्या प्रकारचं राजकारण न आणता हा प्रश्न कसा सुटेल याच्यासाठी मिळून आपण सर्वजण प्रयत्न करू. आणि म्हणून या ठिकाणी या आंदोलनाच्या निमित्तानं जी खर्चाची जबाबदारी जो आकडा या ठिकाणी महाराज आपण सरकृती समितीचे सरपंच साहेब आपण जो आकडा सांगताल तो मी चिखली सुद्धा आपल्याला आंदोलनात सांगितलं होतं की जो खर्चाचा आकडा आपण मला सांगताल तो खर्चाचा आकडा माझ्यासारखा कार्यकर्ता देईल. उद्याच्या काळात ही योजना झाल्याच्या नंतर लाईटच्या बिलाचा प्रश्न बाळासाहेबांनी जो उपस्थित केला तो सुद्धा अतिशय महत्वाचा आहे. आणि म्हणून कुकडी सहकारी साखर कारखाना सुद्धा या योजनेत उद्याच्या काळात वीज बिलासाठी सुद्धा चांगल्या पद्धतीची मदत बाळासाहेब आपण त्या ठिकाणी करू, कारण प्रश्न महत्वाचा आहे. प्रश्न सुटल्याच्या नंतर आमचे तरुण त्यांच्या पायावर उभा राहणार आहेत. आणि म्हणून आजपर्यंत आपण ज्येष्ठांचं बघितलंय, हा प्रश्न सुटेल या अपेक्षेने त्यांचं आयुष्य पुढे गेलेलं आहे. म्हणून आज आमच्या तरुण मुलांच्या आयुष्याचा प्रश्न तयार झालाय आणि म्हणून हा प्रश्न सुटा हा विषय महत्वाचा आहे. आणि म्हणून कुठलंही राजकारण न आणता शेतकऱ्यांसाठी आमच्या सर्वसामान्य माणसांसाठी हा प्रश्न महत्वाचा आहे आणि हा प्रश्न सोडवण्यासाठी आपण सर्वजण हातात हात घालून काम करू, एवढंच या निमित्ताने सांगतो. या ठिकाणी संपतो. धन्यवाद. धन्यवाद आला बाबांनी. आपल्याला मुंबईला जाण्यासाठी काय लागल ती निधी ती तुम्ही सांगा म्हटले आणि ती मदत मी करेल. आमच्या इथं भरतजी भुजबळ यांनी 5,000 रुपये या मुंबईच्या आंदोलनासाठी जाहीर केलेले आहेत.
त्यानंतर रवींद्र भापकर यांनी 5,000 केलेले आहेत आणि मी स्वतः माझे 25,000 रुपये या मुंबई जन आंदोलनासाठी जाहीर करतो. यानंतर संजय गिरवले 11,000 रुपये जाहीर केलेत. बाबा तुम्ही जर काही जाहीरच नाही केलं तर आम्ही कसं मुंबईला यायचं? मग इथंच मुडीत काढता का? काहीतरी द्या, विनंती करतो. संजय गिरवेंना धन्यवाद. यानंतर प्रभाकर नाना भांबरे यांनी सुद्धा 11,000 रुपये जाहीर केलेले आहेत. नवनाथ दुकानदार यांनी सुद्धा 5,000 रुपये जाहीर केलेत. मच्छिंद्र नाना गोरे यांनी 5,000 रुपये सांगितलेत. बाळासाहेब मेटे यांनी सुद्धा 5,000 रुपये सांगितलेत. रमेशजी टोमरे यांनी सुद्धा 5,000 रुपये सांगितलेत. आणि हे बा, हे परिसरातली लोक आहेत. हा शेतकरी आहे, हा शेतकरी आहे, लबाड्या करणार नाही. ते पैसे आंदोलनासाठी 100% आणून देणार आहेत. आणि यानंतर आदरणीय सुजयदादा विखे पाटील यांना विनंती करतो, आपण आपल्या मनात व्यक्त करा. नावं लिहून घ्या. आता पुकारलेले रोहिदास उदंबले, आपण नाव लिहून घ्या. एक मिनिट मागव्या मागव्या. शांत बसा. सकाळी उपसा जल सिंचन योजनेच्या कृती समितीच्या वतीने आयोजित असलेल्या आंदोलनाला सहभागी झालेले सर्व शेतकरी बांधव, सहभागी झालेले सर्व विविध पक्षाचे सन्माननीय लोकप्रतिनिधी आणि माझ्या युवक मित्रांनो, अनेक लोकांनी आपलं आपलं मनोगत या ठिकाणी योजनेबाबतीत व्यक्त केलं. अनेक लोकांनी आपल्या आपल्या पद्धतीने या आंदोलनासाठी सहभाग नोंदवण्यासाठी मदत जाहीर केली. मी फार वेळ घेणार नाही, किंबहुना फार मोठं भाषण किंवा फार मोठं आश्वासन देणार नाही. मला जे काही जबाबदारी बाळासाहेबांनी आपल्या भाषणात सांगितली, निश्चित जो काही तुमच्या मनामध्ये समज आहे की मुख्यमंत्री आणि माझ्या वडिलांमध्ये मैत्रीपूर्ण संबंध आहेत, त्या गैरसमजाचा वापर करून तुमची मीटिंग मी 100% लावून देईल. त्याचबरोबर या सगळ्या आंदोलनासाठी जे काय आपल्याला आर्थिक ताकदीची गरज असेल, मदतीची गरज असेल, मी तुम्हाला एकच गोष्ट सांगेल. कृती समितीचे झेंडे महाराज असतील आणि सर्व सन्माननीय लोक असतील की आपण जेव्हा या मदतीचे सगळ्यांचे कागदावर आता मगाशी उल्लेख केला की नावं लिहिणार आहेत, त्या सगळ्या यादीवर एक नंबर नाव आहे डॉक्टर सुजय विखे पाटलाचं राहील. एवढी खात्री मी आपल्या सगळ्या 100% देतो. आणि या आंदोलनाला आपल्याला पाठिंबा जाहीर करत जी काही मदत, जी काही राजकीय ताकद आमच्या विखे पाटील कुटुंबियांकडून तुम्हाला अपेक्षित आहे, ती 100% प्रामाणिकतेने आम्ही तुम्हाला करू, एवढीच मी कृती समितीला आश्वासन देतो आणि थांबतो. धन्यवाद. यानंतर आदरणीय खासदार दिलीप गांधी साहेब यांनी उद्या शोधून. सकाळी योजनेच्या माध्यमातून जी कृती समिती स्थापन झाली, सकाळी योजनेच्या निमित्तानं शेतकऱ्याच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल व्हावा आणि प्रत्येकाला हक्काचं पाणी मिळावं याच्यासाठी साकळी योजनेचं गेल्या 20-25 वर्षापासूनच वेगवेगळ्या नेतृत्वानं नेतृत्व केलं, योजना तयार केली. आता बोर्डे जे रिटायर अधिकारी आहेत त्यांनी ज्या पद्धतीनं त्याचा अभ्यास केला, आता बाळासाहेबांनी पण एक चांगली सूचना केली की याचं सगळ्यात सरकारवर बर्डन असतं ते इलेक्ट्रिसिटीचं, आणि त्याच्यासाठी आता रिन्युएबल एनर्जी जर निर्माण केली, सौर ऊर्जेतून काम केलं, तर त्याच्यातून एक मोठा खर्च याच्यात पहिल्यांदाच एकदा लागेल, नंतर लागणार नाही, आणि मग ती योजना कायमस्वरूपी यशस्वी होईल. एक असं की मागच्याच आठवड्यामध्ये आम्ही गिरीश महाजन यांना पण भेटलो होतो या संदर्भात, आणि त्याच्या पुढे या केंद्रातून आता राज्याला जे काही पैसा आला त्याच्यात आपल्या जिल्ह्यालाही मोठ्या प्रमाणात पैसा मिळालेला आहे. तो निळवण्णाला मिळाला, साजनापूरला मिळालेला आहे. तसाच पैसा आता मी उद्या परत, काल रात्री दिल्लीहून आलो, मला भांबरेंचा फोन आला की साहेब असा रस्ता रोक करतो, मागच्या वेळेस झेंडे साहेबांचा पण फोन आला होता, तर मी दिल्लीत होतो, तर मी म्हणालो येतो मी तुम्हाला तुमच्या ह्या आंदोलनामध्ये, मी तुमच्या बरोबर नाही, तुमच्या पुढे दोन पावलं असणार आहे याची तुम्ही काळजी करायचं कारण नाही. आणि त्याचबरोबर नितीन गडकरी साहेबांची उद्या आता सोमवारी आम्ही परत भेटणार आहोत मंत्रालय, त्यांना पण आपलं हे निवेदन देऊन त्यांनी पण केंद्राने राज्याला पैसा दिला पाहिजे आणि केंद्र आणि राज्यानं मिळून ही योजना पूर्ण करावी,
याच्यासाठी मुख्यमंत्र्यांबरोबर पण आम्ही बैठक ताबडतोब बिना लावण्याचा, त्याचबरोबर आता शिवाजी कर्डिले पण इथे येणार होते. शिवाजी कर्डिले आहे, मी आहे, सगळे आपल्या जिल्ह्यातले आमदार राहुल जगताप जरी असतील, अरुण जगताप असतील, संग्राम जगताप असतील, हे सगळे मिळून लोकप्रतिनिधी म्हणून या सगळ्या परिसराला नंदनवन करायचं असेल तर त्याला साकळी योजनाशिवाय पर्याय नाही हे आम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आणि त्यामुळे हे करण्यासाठी निश्चितपणे लवकरात लवकर 8-10 दिवसांमध्येच आपल्याला मुख्यमंत्र्यांची भेट कशी होईल याच्यासाठी निश्चितपणे मी प्रयत्न करीन. आणि त्याचप्रमाणे नितीन गडकरींना सुद्धा आजचा हा सगळा अहवाल देऊन आमच्या याच्यासाठी तुम्ही ताबडतोबीनं पैसे उपलब्ध करून द्या ही सुद्धा मागणी निश्चितपणे करीन. आणि या साकळी योजनेमध्ये मी आपल्या बरोबर राहील एवढाच विश्वास या निमित्ताने देतो. धन्यवाद. यानंतर महाराज बोलणार आहेत, त्याच्या अगोदर एक सगळ्यांना एक सूचना आहे. हे पहा, याच्यानंतरचं जी आंदोलनाची दिशा आहे ती मुंबईला मुख्यमंत्र्याची तारीख येत्या 8 दिवसाच्या. दादा सुजय दादा आणि गांधी साहेब आपल्या दोन्हींना आणि राहुल दादा या सगळ्यांना, घनश्यामांना, या सर्वांना विनंती आहे, पदाधिकाऱ्यांना आणि दीपालीताईंना पण विनंती आहे, 8 दिवसाच्या आतच मुख्यमंत्र्याची तारीख घेऊन द्या. दे इंगे दिलं इंगे नको, 8 दिवसाच्या आत आम्हाला तारीख घेऊन द्या. आणि 8 दिवसाच्या आत तारीख दिल्यानंतर ज्यांनी ज्यांनी आम्हाला निधी डिक्लेअर केला त्या निधीचं नियोजन करून आम्ही एवढेचे एवढे लोक जेवढे जास्तीत जास्त येतील तेवढे मुंबईला येऊ. उपाशी राहिलं तरी चालेल, करता आली तर कोणतरी व्यवस्था करा, नाही मुंबईला येऊ आणि मुख्यमंत्र्याची आमची भेट घालून नाही 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 यांची 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 हाऊस आहे हे सगळं येणार येते करायची. मुंबईला कार्यकर्ते येणार आहेत. एक मिनिट याच्यातला हे पहा आंदोलन एक मिनिट आंदोलन हे लांब लागले का कचकत असतात म्हणून खरोखर अंतकरणापासून आपल्याला विनंती 8 दिवसाच्या तारीख आहे. तुमची आचारसंहिता लागणार आहे. आम्हाला त्याच्या आधी उलटे लटकायचे, आम्हाला त्याच्या आधी तिथे आम्हाला उपोषण करायचंय. तुम्ही आचारसंहिता लागली का म्हणता, नंतर झाल्यावर बघू आमचं आंदोलन विस्कळून जाईल. 8 दिवसात घ्या, 8 दिवसात जर नंतर झालं, 8 दिवसात नंतर झालं तर मग तिथं आंदोलनाची दिशा ठरवू. याच्यानंतर अध्यक्ष जेंडे महाराज सर्वांचं स्वागत करतील आणि नंतर काय होईल. आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने, रास्ता रोकोच्या निमित्ताने शांत बसा 2 मिनिटं सगळे. आपण या ठिकाणी जमलेलो आहोत या निमित्ताने, खरं म्हणजे साकळी उपसा जलसिंचन योजना पूर्ण होण्यासाठी शेतकऱ्यांचं फार मोठी मदत या ठिकाणी मिळालेली आहे. प्रत्येकाने या ठिकाणी मोठा सहभाग नोंदवलेला आहे. आतापर्यंत ही जी योजना झाली नाही बरं का साहेब, याला सगळ्यात मोठं कारण हे ठरलं, आमच्या अण्णांनी फार प्रयत्न केला किंवा नगर साहेबांनी, गाडी सरांनी, सर्वांनी फार मोठा प्रयत्न केला पण याला यश का नाही आलं तर आंदोलनातलं सातत्य कारण ठरलं. आंदोलनातलं सातत्य राहिलं नाही. आता आंदोलनातलं सातत्य कायम राहणार आहे, आंदोलनातलं सातत्य राहणार नाही. म्हणून माझी नेते मंडळाला विनंती आहे, तुम्ही आमचे सगळे नेते आहात, श्रीगोंदा नगर मतदारसंघाचे आमदार राहुलदादा जगताप असतील, सन्मान्य विखे पाटील असतील, खासदार साहेब असतील, बाळासाहेब, तुम्ही सगळेजण मंडळी, नगर साहेब सारखी माणसं आहेत, बोर्डे साहेबांसारखी, आमचे रामदास सरांसारखी माणसं तुम्हाला मदतीला आहेत. विनंती आहे की आपण सर्वांनी याच्यामध्ये पुढाकारपणा घ्या आणि आता 8 दिवसांमध्ये मुख्यमंत्र्यांची मीटिंग लावा. परंतु आंदोलन बंद राहणार नाही, पुढचं आंदोलन आरणगाव फाटा आणि जिल्हा कलेक्टर कचेरी मोर्चा. जय हिंद जय महाराष्ट्र. आपण सर्वजण आलात, आता रास्ता रोकोल तिथं चालायचंय. दीपाली मॅडम एक 2 मिनिटं. यानंतर आपले मुंबईवरून उद्योगपती स्वर्ण स्पर्श ज्वेलरी चेअरमन यांनी विमलभाई पटेल यांनी 2 शब्द बोलावेत अशी त्यांना विनंती करत. सबसे ज्यादा मैं थोड़ा सा 2 मिनट में बात करूंगा. मीडिया का बहुत बड़ा रोल है इसमें. अगर मीडिया चाहे तो दिल्ली तक आवाज पहुंचा सकती है. तो इसमें मीडिया को मैं खास विनंती करूंगा कि हमारी आवाज दिल्ली तक पहुंचाए. और बाकी रही पैसे की बात है कि बोला था सर ने 400 करोड़ का प्रोजेक्ट है सुवर्ण स्पर्श इंफ्रा लिमिटेड करके हमारी कंपनी है, मैडम भी उसमें चेयरमैन है. 400 करोड़ 450 करोड़ कोई बड़ी रकम नहीं है. अगर मैडम की आज्ञा होगी, मैडम साथ में रहेंगे बोलेंगे तो ये रकम उपलब्ध कराने के लिए हम सक्षम है.
का मैडम जो है सुवर्ण स्पर्श इंफ्रास्ट्रक्चर्स एलएलपी जो कंपनी है उसमें मैडम खुद पार्टनर है। टोटल 2500 करोड़ के प्रोजेक्ट है हमारे पास। अगर मैडम की आज्ञा रहेगी तो ये फाइनेंस हम लोग 100% उपलब्ध कराएंगे और ये चीज 100% कामयाब होगी। यहाँ पे मैं रखता हूँ। धन्यवाद धन्यवाद साहब। हे पहा जे फाउंडेशन है त्या फाउंडेशन चे दीपाली ताई चेयरमन आहेत आणि हे सर्व मंडळ आहे। जर शासन आपल्याला अनुदान शासन आपल्याला निवेदन देताना म्हणलं का आमच्याकडे पैसे कमी येते तर यांची मदत घेऊ, यांचे 10% घेऊ, शासनाचे 90% घेऊ, साखर योजना झालीच पाहिजे। विकास साहेब हा आता असं म्हणायचं नाही, खासदार साहेब पैसे नाहीत, आम्ही 10% भरायला तयार आहोत जर तुमच्याकडे पैसे नसेल। यानंतर सामाजिक कार्यकर्त्या लोकप्रिय सिने अभिनेत्री दीपालीताई भेटले यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं अशी विनंती करतो। या ठिकाणी रोहित जगतीसी मध्ये यानंतर रुईकरांनी नाश्त्याची व्यवस्था केलेली आहे। मी रमेश पाटील भांबऱ्यांना, मी प्रभाकर नाना भांबऱ्यांना, मी श्रीकांत जगदाळांना, दरेकरांना, या सगळ्यांना, या बापकरांना धन्यवाद देतो आणि शेवटचं भाषण होईल। जागेवरून कुणी उठायचं नाही। माझा आवाज त्या कोपऱ्या कोपऱ्यापर्यंत जायला पाहिजे, सगळ्यांना दिसली पाहिजे मी। हा झालं बोलू, शांतता शांतता हवी मला। हा कमाल आहे, है ना। आज आपण पाणीसाठी रस्त्यावर उतरलोत। मला कळत नाहीये की आपला विकास झालाय की नाही झालाय। जर सरकारकडे आपण रोजगार मागायला जातो समजत, फ्री मध्ये शिक्षण मागायला जातो तेही समजत, रस्त्यावर चालण्यासाठी गाड्या धावण्यासाठी मोठ मोठाले रस्ते हवेत तेही समजत, आरक्षण हवंय तेही समजतय, सगळ्या गोष्टी मला समजतायत। पण 20 वर्षापासून पाण्यासाठी भीक मागायला लागते हे काही मला कळत नाहीये। आपला संविधान काय म्हणतो, एसेंशियल इन कॉम्युनिटी ऍक्ट नुसार पाणी आणि विजेवर आपला जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो अधिकार असताना देखील आपल्याला सरकारकडे पाण्यासाठी भीक मागायला जावं लागतं हे मला आजपर्यंत कळलेलं नाहीये। ह्याच्या व्यतिरिक्त भेदभाव पण होतात। आता भेदभाव कसे होतात, ज्या जिल्ह्यातला नेता जलसंचन मंत्री किंवा मुख्यमंत्री तिकडच्या जिल्ह्याचं पाणी योजना पास होते की नाही। हा मजा आली की मग तिकडे मोठमोठाले 5-star हॉटेल बांधले जातात, मग त्या हॉटेलमधनं फवारे निघतात, त्यातून 10-10 पालट्या पाणी वेस्ट होतं। मोठमोठे स्विमिंग पूल बांधले जातात, त्या स्विमिंग पूल मध्ये पाण्याचा तुडुंब भरला जातो पण इथे पाणी प्यायला नाहीये। काय आता कुकडी प्रकल्पाबद्दल जो आपली अहवाल झाला होता त्या कुकडी प्रकल्पाच्या पाणी संचयच्या मुखातून 1850 सेकंद पॉवरने पाणी येऊ शकत इतका सगळा काही अहवाल निर्माण झाला होता, पण तिथे सुद्धा 1400 ते 1450 क्युसेसच्या सेकंदानेच पाणी येऊ शकत असं निर्माण झालं। म्हणजे तिथेही 400 सेकंदाचा गफला, म्हणजे काय सरळ सगळं सरळ काहीच नाही, 400 सेकंदाचा गफला। म्हणजे याचा अर्थ दक्षिण अहमदनगरचा नेता जर मुख्यमंत्री असला असता किंवा जलसिंचन मंत्री असला असता तर आपल्या इकडचं तर सकाळी पाणी योजना तर 20 वर्षापूर्वीच झाली हवी होती। कमाल आहे नाही काय, का भेदभाव? म्हणजे शेतकऱ्यांनी आत्महत्या करायचं ते त्यांच्या नजरेत येत नाही, दुष्काळ त्यांच्या नजरेत येत नाही, शेतकऱ्यांना काय हवंय, टेन्शन हवंय, हा टेन्शन हवंय, त्यांना पेन्शन नको आहे, त्यांना तुमची दया नको आहे, त्यांना तुमचा
हक्काचं पाणी हवंय, कारण आमचे शेतकरी मेहनत करायला तयार आहेत, त्यांच्या शेतीवर सोनं उगवायला तयार आहेत, त्यांना त्यांना सरकारला दया येत नाही का? मला एक सांगा, मंगळावर आपला देश चंद्रावर गेला, चंद्रावर आता मंगळावर पण चाललोय काय, तर तिकडे ग्रहावर जाऊन बघतायत माणसं आहेत की नाही, पाणी आहेत की नाही ग्रहावर, म्हणजे मंगळावरून मला असं वाटतं मंगळावरून पाण्याचे पाईप घेतील आणि जिथे जिथे दुष्काळ ग्रह देश आहे तिकडे तिकडे पाणी पोहोचवतील असं मला वाटतंय, कुठेतरी असं काहीतरी होणार आहे. पण कमाल आहे नाही, कमाल आहे या सगळ्या गोष्टीची. इतका दुष्काळग्रस्त जागा असून सुद्धा इथे आपल्या 36 गावांमध्ये लाखो माणसं आहेत, 1 लाख माणसं आहेत ती त्यांच्या नजरेत येत नाहीयेत, त्यांना त्यांना दिसत नाही की तिथे लहान मुलं आहेत, बायका आहेत, लहान लहान मुलं आहेत, आई आहे, म्हातारा गोतार आहेत, त्यांना जर आपण पाणी दिलं तर ते त्याचं सोनं करू शकतात, ते जीवन जगू शकतात. दुष्काळग्रस्त भागातल्या जमिनीलाही भाव नसतो, तिथे कुठली कंपनी उभी राहू शकत नाही म्हणून तरुण मंडळी बेरोजगार राहतात. अरे दुष्काळग्रस्त जी सुख जमीन असते ना ती सुद्धा झाडाचा हात सोडून टाकते, मग कशासाठी या सगळ्या गोष्टी? ध्यान पाणी त्या मंगळावर जाण्यासाठी 1000 करोड रुपये खर्च करतात आणि तिथे लाखो लोकांसाठी घराघरात पाणी पोहोचवण्यासाठी 400 करोड रुपये खर्च करू शकत नाही, हे खरंच कळत नाहीये मला. मी आता जसं सांगितलं की मुख्यमंत्र्यांची मीटिंगसाठी इथे येण्यापूर्वी माझं बोलणं झालेलं आहे 26 फेब्रुवारीला माननीय मुख्यमंत्रीजीने मला टाइम दिलेला आहे. मी तुम्हा सगळ्यांची इथे आलेल्या शेतकऱ्या बांधवांची बहिणींची आणि लहान लहान मुलांची शपथ घेते, मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत जोपर्यंत सकाळी उपसा सिंचन होत नाही तोपर्यंत मी तुमचा हात सोडणार नाही. जेव्हा मी मुख्यमंत्र्यांकडे जाणार आहे तेव्हा माझे काही माझे सगळे संघाचे समितीचे शेत सगळे त्यांना सगळ्यांना घेऊन जाईन आणि जर मुख्यमंत्र्यांनी तेव्हाही टाळलं तर आपण मुंबई सरळ आमदार बनवावर असाच आंदोलन करायचं आणि आपली सकाळी योजना पूर्ण करून घ्यायची, हे माझं प्रॉमिस आहे तुम्हा सगळ्यांना. आज 5 वर्षानंतर मी नगरमध्ये येते, माझी येत नाही असं नाहीये, 5 वर्षापूर्वी मी आपकडनं इलेक्शन लढलं होतं आणि त्यावेळी मी तुमच्या सगळ्या सगळ्या गावागावात गेले होते. मला असं कुठेतरी वाटतंय की त्या इलेक्शनच्या वेळी जाताना जितक्या खोलात मी पोहोचले होते तेव्हा ह्या गोष्टी सगळ्या मला सांगत होते पण या योजनेबद्दल कोणी मला बोललं नाही. तेव्हा माझा हा भाऊ माझा कार्यकर्ता गुंडे गावातला त्यांनी मला 2.5 एकर जमिनीची जमीन दिली, सांगितलं ताई आपण सगळे राजकारणातल्या राजनेत्यांना बाजूला करूया, आपण आपलं फाउंडेशन उभं करूया आणि गुंडे गावातल्या नगर मधल्या वासियांना काहीतरी करूया. त्या 2.5 एकर जमिनीवर आमच्या फाउंडेशन थ्रू आम्ही अनाथ आश्रम वृद्धाश्रम बांधतोय आणि ते लवकरच महाराष्ट्रातलं खूप सुंदर असं अनाथ आणि वृद्धाश्रम होणार आहे. त्या काळात जर मला असं वाटतं, मला जरा नाव दे सगळ्यांची, महाराज झेंडे, उपाध्यक्ष संतोष लगड, महासचिव झुंबडराव बोदडे, सचिव रामदास झेंडे, रमेश भांबरे, बबनराव सोपान गाडगे, बापकर गुरुजी, जितेंद्र कबन आणि गजानन पुढे, सुरेश काटे, ह्या सगळ्यांनी जर मला तेव्हा भेटले असते ना तर मला वाटतं आतापर्यंत सकाळी योजना आली असती पण कोणीच माझ्याकडे आलं नाही. पण अजूनही लेट झालेला नाहीये, अजूनही उशीर झालेला नाहीये. म्हणतात ना देर लगेगी सही पर वही होगा जो हमें चाहिए वही होगा. खूप छान वाटते तुम्हा सगळ्यांना भेटून, बरच वर्षानंतर आले कुठल्याच पॉलिटिकली सपोर्ट न घेता पण तुम्ही सगळेजण माझ्याकडे आलात एक ह्युमन बीन म्हणून, एक अभिनेत्री म्हणून आणि एक माणूस म्हणून. सगळ्यात महत्वाचं माणूस, पाण्यावर आपला अधिकार आहे तो मिळायला पाहिजे. जर आप माझ्याकडनं जर हे काम होणार असेल तर यासारखं पुण्याचं काम नाही. त्यामुळे तुमच्या सगळ्याच्या साथीची गरज आहे मला, तुमच्या सगळ्यांचा सपोर्ट असेल ना तर आपण दिल्ली सुद्धा हलवू शकतो. जास्त वेळ घेत नाही, मला माहिती की तुम्ही छान छान ऐकताय आणि असं ऐकल्यानंतर मला वाटतं जे पुढचं आपलं आंदोलन असेल त्याच्यापेक्षा ह्याच्यापेक्षा डबल गर्दी झालेली पाहिजे. जर आपली साथ वाढेल ना, एकजूट होईल ना, तर आपण काही करू शकतो.
तेव्हा मला वाटतं की तुम्हा सगळ्यांना पाणी हवंय आणि मला पण तुम्हाला द्यायचं आणि ते जेव्हा हे काम पूर्ण होईल ना तेव्हा तो जो आनंद असेल ना मला तो आनंद मी नाही सांगू शकत पण आपण लवकरच हे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. जय जय महाराष्ट्र. यानंतर आंदोलनाच्या ठिकाणी गर्दी करायची नाही तर बाजूने उभं राहायचं. निवेदन देणार आणि निवेदन दिल्यानंतर आपण तिथे उतरले जाणार. साखळी उपसा कृती समितीच्या वतीने आपण आलेल्या सर्व मान्यवरांचं शेतकरी बांधवांचं मी साखळी कृती समितीच्या वतीने स्वागत करतो, आभार मानतो आणि अशा पद्धतीने या ठिकाणी साखळी उपसासाठी सर्वांनी एकत्र येऊन लढा देण्याचा आपण सर्वांनी ठरवलेलं आहे. या ठिकाणी सर्वांनी नाश्ता घेऊन जावा अशी सर्वांना विनंती आहे. घेतो सुद्धा आपण नाश्त्याची व्यवस्था केलेली आहे. आपण त्या ठिकाणी सुद्धा नाश्ता घ्यायचा आहे. आपल्या या सभेच्या ग्राउंडवर सुद्धा आपण येथे नियोजन केलेलं आहे.
खरा आपण हे निवेदन
गर्दी का बाजू लगाओ चला ना गर्दी का बाजू लगाओ चला दो मिनट जरा मला बाइक घ्यायची आहे दो मिनट घ्या ना बाइक घ्यायला संपलं चला चला बाकी चला चला फक्त एक क्राऊड हटे क्राऊड हटे क्राऊड इकडे पुढे क्राऊड हटे एक जण एकजण या फक्त हे पिक्चर बोले बोले सगळ्या सरकारपर्यंत पोहोचलेलं आहे पण आज उद्या आज उद्या आज उद्या म्हणजे लपाछपी चालते तशी चालली म्हणजे आजपर्यंत झालेलं नाही आणि मला असं वाटतं की जर झालं माझ्या सगळे किती सुखी होते नुसतं विचार पण केलात ना आता बघ किती लाखो लोक जर प्रत्येकाच्या घरावरून तुम्ही डोनेशन घेता हे घेता ते जर प्रत्येकाकडनं 400-400 रुपये पण जमा केले तर 400-400 करोड रुपये जमा होतात ना नसतं आलं ना पाणी आणि घराघरात पोचलं असतं मग का नाही केलं करू शकतात पण करत नाही राजकारणाला एक वेगळा दिशा देतात आणि ते वेगळ्या वाटेवर घेऊन ते व्हायला या ठिकाणी करायचं असं आहे की करण्यावर करण्याची इच्छा केली म्हणून तरच होऊ शकत छत्तीसगढ़
आज तक सरकार ने ध्यान नहीं दिया, कभी करेंगे नहीं करेंगे, करेंगे नहीं करेंगे। पंच भी का डाउट चल रहा था, वो गलत है, वो नहीं करके क्या प्रॉब्लम है? 400 करोड़ के लिए हम के लिए हजारों करोड़ हम ऐसे ऐसे जगह पर डालते हैं जहाँ पे कोई जरूरत नहीं है, जहाँ पे जरूरत है पानी की, जरूरत पानी की, जरूरत है पानी होगा तो खेती होगी, खेती होगी तो अनाज उगेगा और इतने सारे लोगों का जीवन अच्छा होगा। तो ये पहले अगर सोच लाए तो हो पाएंगे। अब 400 करोड़ अभी लाखों लोग है तो लाखों लोगों में से हर एक घर से 400 रुपये अभी जमा करेंगे ना, तो कहीं पे भी जाके भीख मांगने की जरूरत नहीं कि हमको पानी दो, हम खुद ही बना सकते हैं। तो ये करने पे इतने सालों से 20 साल से तुम नेतागिरी करते हो, तुम आते हो और ऐसे करते हो, लेकिन जो काम कर रहा है वो कोई नहीं करता, वो नहीं। आज जैसे शामिल हुई वैसे मैं आगे भी शामिल होते रहूँगा। अब देखते हैं उनका क्या कहना है, और मुझे मालूम है कि उनका सब अच्छा रहेगा। अगर उन्होंने नहीं दिया तो भी आंदोलन चालू रहेगा, कुछ ना कुछ तो वे तो जरूर मिलेगा। अगर मेरे जैसे एक अभिनेत्री अगर आगे बढ़ते तो मेरे पीछे मुझे लगता है मुझे देखे तो डेफिनेटली करेंगे कुछ ना कुछ। अभी जैसे मैंने आपको बताया कि योजना पूरी करने के लिए वे है, वो करने की नीति होनी चाहिए। 400 करोड़ सबके घर में रखा हुआ नहीं रहता, हाँ और हम 400 करोड़ एक लाख लोग हर एक घर से 400 करोड़ जमा कर मैडम तुम्ही इकडे घ्या, साइड लगी थे।
चला चला चला